भंडारा येथील रस्त्यावर मोकाट जनावरांचा हैदोस पाहायला मिळत आहे. या जनावरांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे प्रशासनाने या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे. भंडारा शहरामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहे. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम नगर परिषदेकडून सातत्याने राबविली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यावरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे. मागील अनेक दिवसापासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढताना दिसत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाही. मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, गांधी चौक, शहरातील अशा वेगवेगळ्या भागांमधील रस्त्यावर तर जणू काही जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गांधी चौक ते बस स्टँड व गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक रस्त्यावर तर कायम मोकाट जनावरे दिसतात. परंतु बस स्टँड ते जिल्हा रुग्णालयाच्या रस्त्यावर सुद्धा जनावरांचा कळप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शहराच्या विविध भागात मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप करावा लागत आहे. शहरातील विविध भागात या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते, मात्र या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे अनेकदा वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो, त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. या भागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते, परंतु नगर परिषदेचे याकडे लक्ष वेधले जात नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवीण बोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.